स्टूडेंट्स वन्स अगेन सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एकदा. तसं आपण प्रीवियस लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नर्स थेरम आपण बघणार आहे असं बोललो होतो, तर तोच पार्ट मी आता कव्हर करणार आहे. असं मी गृहित धरतो की आपण सगळ्यांनी जे आपण इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे बर्नर्स थेरमचं, ते इक्वेशन तुम्ही बघितलं असेल, रिवाईज केलं असेल असं मी गृहित धरतो. जर तुम्ही ते इक्वेशन काळ असाल बघित असाल तर हे अतिल करणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं जर बाय मिस्टेक कोण राहिला असेल तरी वारंवार तो व्हिडिओ लेक्चर बघायचा आहे, रेफर करायचा आहे आणि अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. ओके, तर आपला आर्टिकलचा हेडिंग आहे बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नर्स थेरम. हा प्रश्न थेरॉटिकल आहे पण त्यात काही इक्वेशन आपण डिराईव्ह पण करायचे आहेत. ओके, आता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे उदाहरणं आपल्या आसपास दिसतात तसे काही ॲप्लिकेशनचे आपण उदाहरणं घेणार आहे आणि काही उदाहरणं जरा थोडे वेगळे आहेत, परंतु ते देखील आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मेन आपला मुख्य मुद्दा काय असतो आपल्याला समजायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. तर पहिला मुद्दा आहे, पहिला ॲप्लिकेशन आहे स्पीड ऑफ इफ्लक्स. काय आहे स्पीड ऑफ इफ्लक्स? द हेडिंग व्यवस्थित ॲप्लिकेशन क्रमांक एक, स्पीड ऑफ इफ्लक्स. स्पेलिंग व्यवस्थित द्या. आता प्रश्न असा पडतो की इफ्लक्स म्हणजे काय, हा नवीन शब्द आहे. मला सोप्याशी सांगायचं म्हणलं तर आपण समजा एखाद्या आपल्याजवळ पाण्याची टाकी आहे किंवा बॉटल घ्या पाण्याची, तुम्ही त्या बॉटलला थोडं छिद्र तयार करा, बॉटलला करा कुठे सरफेस छिद्र करा, छिद्र तयार करा, स्मॉल होल तयार करा, तर पाणी बाहेर येतं बघा अतिशय जास्त वेगात. जशी पाणी लेवल कमी होत तेव्हा ती स्पीड कमी होतो पाण्याचा, पाणी जे बाहेर येण्यास स्पीड जो असतो तो कमी होतो, त्याच वेगाला म्हणतात स्पीड ऑफ इफ्लक्स. म्हणजे काय, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी जी काय फ्लुइडला स्पीड असणार आहे त्या स्पीडला म्हणतात स्पीड ऑफ इफ्लक्स. ते आपण कसं बर्नर वापरायचं ते आपण बघणार आहे. पाणी किती वेगाने बाहेर येतंय ते आपल्याला काढायचं आहे. ओके, एक सिंपल डायग्राम काढा माझ्यासोबत, जास्त अवॉइड करायची गरज नाही बेसिक अगदी. आपण काय करूया, एक कंटेनर दाखवूया नीट बघा सगळ्यांनी. ओवन कंटेनर, एक टँक आहे, टँक असं धरून चालला. या टँक मध्ये आपण काय पाणी ठेवले, त्याच्या बॉटमला मी काय केले एक होल तयार केली बघा एकदा. आता साहजिकच इथं प्रेशर कुठलं असणार, ऍटमॉस्फिअर प्रेशर असणार आहे. ओ म्हणतो पीओ, पीओ म्हणजे ऍटमॉस्फिअर प्रेशर. इथं प्रेशर कुठलं असणार आहे, ऍटमॉस्फिअर प्रेशर असणार आहे. जस्ट व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आता इथून आपण हाईट मोजणार आहे, म्हणून चला इथे हाईट आहे एच, इथे हाईट आहे इथं एच. आता जेव्हा तो फ्लुइड बाहेर येणार, ऑब्व्हियसली फ्लुइड गोइंग टू कम आउटसाइड, तर याचा वेग काढायचा आपल्याला. तर आपण स्पीड ऑफ इफ्लक्स काय म्हणजे, स्पीड ऑफ इफ्लक्स आपण एरिया विचारात घेऊया. धरून चला हा एरिया आपण ए वन म्हणूया, हा एरिया आपण ए टू म्हणूया. कुणाचा हा हा क्रॉस सेक्शन एरिया असतो ना, तर आपण ए टू म्हणूया. सिम्पल लक्षात आहे, प्रॉपर्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कमी टँक घेतलं, टँक कंटेनर घेतले आणि होल तयार केले बॉटमला. इमेजिन करू शकते इझी आहे, फ्लुइड बाहेर लागले, ओव्हर ॲटमॉस्फिअर प्रेशर असणार पीओ, खाली पण प्रेशर असणार ॲटमॉस्फिअर. तुम्ही म्हणा कसं काय खाली, अहो जेव्हा फ्लुइड बाहेर आहे तेव्हा कुठल्याही कॉन्टॅक्ट येणार आहे, ते कमी कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर, दॅट्स द ॲटमॉस्फिअर प्रेशर इज देयर. आणि ए टू आणि ओव्हरचा ए वन. आता आपण काय करूया, इक्वेशन डिराईव्ह करायचा प्रयत्न करूया की हे जे पाणी आहे बाहेर येणार ॲट क्रॉस सेक्शन ए टू, तुझा वेग किती असेल आपल्याला काढायचा आहे, तर वेग किती असेल आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच मला इथे काय करायचं आहे, धरून चला इथे मी वेलोसिटी व्ही वन म्हणतो, इथं इथं व्ही टू आहे असं म्हणूया. म्हणजे मला व्ही टू काढायचं आहे, काय काढायचं आहे व्ही टू, ठीक आहे. डेन्सिटी 100% लो असणार आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, देयर इज नो चेंज एट ऑल इन आवर दिस केस ऑल्सो, ठीक आहे. तर पहिला मुद्दा लिहा, कन्सिडर बेसिक मुद्दा लिहायचा आहे. कन्सिडर an incompressible fluid stored in the container
stored in a tank only. The tank having systematic but the lesser scope having a small hole at its bottom. Having a small hole at its bottom. प्रेशर बदल बोलिया पीओ का प्रेशर डायग्राम साइड पीओ इज इक्वल एटमोस्फेरिक प्रेशर राइट ये तो डायग्राम पीओ इक्वल टू व्हाट एटमोस्फेरिक प्रेशर बर्नौलीज थ्योरम at cross section C slash S मुझे cross section C बोल रखा है तो C slash S मुझे क्या है cross section one and two respectively okay P plus 1 half rho v square plus rho gh equal to constant. You can add cross section one like that. P1 pressure gas P0 plus 1 half rho 1 half rho v1 square plus rho gh equal to equal to same video connect to my class and cross section the same picture वापरा कंसेप्ट पी नॉट एज इज असणार कारण का ऍटमॉस्फियर प्रेशर बदलणार नाही दैट्स व्हाई पी नॉट पुढे काय आहे सांगा विचार करू सांगा 1 हाफ रो व्ही टू स्क्वेअर आता रो जी एच येणार काय एच तर झिरो आहे कारण आपला रेफरन्स कुठला इथून मोजतो ना आपण त्यामुळे एच तर काय असणार झिरो कारण मी क्रॉस सेक्शन इथला घेतलेला आहे इतना क्रॉस सेक्शन म्हणजे इतका हाइट 0 असता त्यामुळे रो जी 0 येणार मग राहिला काय सांगा हे P0 P0 कॅन्सल मग काय इथे बघा बघा व्यवस्थित रो जी एच इज इक्वल टू हे टर्म म्हणजे आहे 1 हाफ रो वी 1 स्क्वेअर हे बघा 1 हाफ रो वी 1 स्क्वेअर टर्म मी उजवीकडे शिफ्ट करतो काय इथे बघा 1 हाफ रो 1 हाफ रो रो v2 स्क्वेअर माइनस वन हाफ वन हाफ रोलर रो बी वन स्क्वेअर आता रो कॉमन काढा मग काय येणार रो जी एच इक्वल टू वन हाफ ला वन हाफ रो कॉमन काढा वी टू स्क्वेअर मायनस वी वन स्क्वेअर आता बघा हे रोलर रो झालं कॅन्सल झालं काय मग हे टू लेकडे शिफ्ट करा मग काय येणार टू जी एच इज इक्वल काय येणार सांगा v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर काय क्वेश्चन मिळालं मला बघा हे 2 इकडे गेलं काय 2gh v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर आता न्यू लाईन घ्या अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी जो कटेल बघतो बघा पॉइंट नंबर 2 आहे तो पॉइंट नंबर 3 इकडे येतो बघा सांगितलं बघा सिक्वेन्स कलेक्ट करतो मी शिफ्ट इकडे बघा according to 2 equation of continuity according to equation of continuity kya hai to bada
काय प्रश्न पडले की ए वन बी वन इज इक्वल टू व्हाट ए टू बी टू. आता मला सांगा ए वन फार लहान आहे बरोबर आहे, ए टू फार लहान आहे, इथे बघा ए टू इज व्हेरी व्हेरी स्मॉल आणि ए वन काय फार जास्त आहे, ए वन इज व्हेरी लार्ज, ए वन जास्त आहे बी वन फार कमी असणार आहे, इथे बघा ना ए वन लहान आहे भरपूर, ए वन सॉरी ए वन फार मोठा आहे, एरिया बघा ए वन फार मोठा आहे इन कंपॅरिझन विथ ए टू, ए टू इतकं लहान आणि ए टू ए वन किती मोठा आहे, त्यामुळे ए वन मोठा असताना बी वन फार कमी असणार आहे, फार लहान असणार आहे, म्हणजे काय म्हणू शकतो मी as lambda so as a1 far far greater than a2, baka a1 far greater than a2 therefore v1 very 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 small than v2, simple equation pattern so we need v1 far larger than v2 pekshya to v1 na mi kay karto neglect karto, I am going to neglect the v1 because v1 is very very small. Land your line. Hence, by neglecting again, let's say you see it. Hence, by neglecting point number four. Hence, by neglecting. लगेच ड्रॉट काय म्हणजे
पर सकता है, बाकी कहीं नहीं। हा एरिया का इतना एरिया इतना ई टू आय जाऊन सारा मी तो क्यूब पूर्ण करतो बघा। हा इतना एरिया मी ई टू आय असं म्हणतोय ठीक आहे। या पॉइंट मध्ये कॉन्स्ट्रिक्शन नाव द्या, स्पेसिफिक नाव द्या त्याला। कॉन्स्ट्रिक्शन अंत का निमुळता किंवा दाबलेला कॉन्स्ट्रिक्शन। आता सिंपल लॉजिक आहे ते येऊन असणार, इथं वेलोसिटी आपण वी वन असलेली आहे, इथं वेलोसिटी वी टू असलेली आहे, फ्लूडची हो फ्लूड चालले आहे, इथं लिव्ह फ्लो म्हणून फ्लो ऑफ द फ्लूड ठीक आहे। आता आपण एक्झॅक्ट दाखवायचं कसं आहे ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया की एक्झॅक्टली काय म्हणतात आपल्याला। कॉन्स्ट्रिक्शनचा पार्ट आहे, दुसरा एक तुम्हाला दाखवायचा आहे। मी कॉन्स्ट्रिक्शन वेगळ्यापर्यंत दाखवतो, जरा बघा इकडं इथे मी एक दाखवतो, एक थोडस ओपनिंग दाखवतो सगळ्यांनी इकडे बघायचं आहे। ओपनिंग दाखवलं इथं पण ओपनिंग दाखवायचं मला। आता दोघांमध्ये डिफरन्स आहे काहीतरी, इथे बघा इथं तुम्ही ड्रॉ केली लाईन लाईन म्हणजे ही जी डिफरन्स आहे कशाचा नीट बघा। हा इथला ओपनिंगचा पार्ट, इथं ओपनिंग आहे, ह्या जो डिफरन्स हा झाला एच, डिफरन्स आहे हा एच आहे। आणि हा जो पोर्शन आहे कॉन्स्ट्रिक्शनचा हा इथून दाखवतो असा, तुम्हाला समजून सोपं जाईल हा झाला कॉन्स्ट्रिक्शनचा पार्ट। तर जेव्हा फ्लूइड जाणार या ट्यूब मधून तेव्हा थोडं फ्लूइड काय होणार, इट विल कम इन दिस ट्यूब ऑल्सो, फ्लूइड इथे येणार तर बरोबर आहे का, फ्लूइड विल कम हियर। दोघांमध्ये डिफरन्स किती आहे सांगा फ्लूइड मध्ये दोन्हीतल्या, डिफरन्स एच जो मी आय कॅन मेजर विथ हेल्प ऑफ स्केल, पट्टीने मी ते आय एच मोजू शकतो जो हा डिफरन्स तुम्हाला ह्या दोघांना डिफरन्स आय कॅन इझिली मेजर। आता आपल्या पर्वरीज थेरम माझा मुख्य येतो काय, आय हॅव टू कॅल्क्युलेट द वेलॉसिटी, आय हॅव टू कॅल्क्युलेट वेलॉसिटी ऑफ द व्हॉट फ्लूइड फ्लोइंग थ्रू द ट्यूब। या नेक्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट झाला डायग्रामचा, दुसरा मुद्दा घ्या बाय अप्लाइंग काय म्हणतात बाय अप्लाइंग पर्वरीज थेरम काय ना सांगा, इथं दाखवा क्रॉस सेक्शन वन नाही दाखवा वन, क्रॉस सेक्शन दाखवा इथं टू, वन आणि टू काय ना सांगा। पी वन ला पी वन ऍज पी वन इथलं प्रेशर दाखवा, पी वन इथं प्रेशर दाखवा, पी टू पी वन प्लस वन हाफ रो वी वन स्क्वेअर। एच काय असणार, पॉइंट पी वन ऑलरेडी आपण इथून घेतलं कारण एच झिरो असणार आहे, आपण आपला पॉइंट पी वन कुठे आहे रेफरन्स ला, रेफरन्स काय असणार ऍक्सिस, हे जे अंतर मोजून कुठे मोजणार अंतर आहे, आय एम मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस, ऍक्सिस पेक्षा ऑलरेडी पॉइंट आहे आपला, त्यामध्ये एच काय असणार झिरो असणार, त्या म्हणण्याची गरज नाही। इकोन टू इकोन काय कारण रो जी एच बरोबर एच झिरो असल्यामुळे ही टर्म काय सॉरी शेवट टर्म झिरो होणार। थोडं काय सांगा राईट पी टू पी पाहिजे प्लस 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 वन हाफ रो वी टू स्क्वेअर। आय होप तुम्हाला थेरम काय असं एक्झॅक्ट कसं अप्लाय करायला लागलो, आपण वन बाय वन आपण चाललोय पुढं समजून घ्यायचा प्रयत्न करा, बेसिक या सगळ्या लक्षात ठेवा, वारंवार या विषयी चर्चा केली आहे आपण ठीक आहे। आता पुढं काय ते बघा, आता मी काय करतो पी वन पी टू एकत्र घेतो आणि ही टर्म शिफ्ट करतो उजवीकडे, मग काय ना सांगा नेक्स्ट पॉइंट ला का can see here p1 minus p2 equal to what 1 half rho v2 square minus 1 half rho v1 square। आता उजवीकडनं 1 half rho कॉमन काढा, मग काय येणार
पी वन माइनस पी टू इक्वल टू वन हाफ प्लस वन हाफ, और रो एक ब्रैकेट का ना वी टू स्क्वेयर माइनस वी वन स्क्वेयर। तुम्हाला माहिती आहे डिफरन्स ऑफ प्रेशर फॉर्म्युला काय असतो आपला, प्रेशर डिफरन्स ऑर प्रेशर टू लिक्विड कॉलम, साहजिक आहे, सिंपल आहे। लिक्विड कॉलम नाही का, हा लिक्विड कॉलम आहे, इथे लिक्विड कॉलम आहे, फॉर्म्युला काय रो जी एच, काय फॉर्म्युला प्रेशर टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला काय रो जी एच, व्हॅल्यू लाईन, बट पी वन मायनस पी टू इक्वल टू व्हॉट रो जी एच, पीवन माइनस पी टू का असणार रो जी एच, मग काय मी सांगा देअरफोर रो जी एच इक्वल टू व्हॉट वन हाफ ला वन हाफ रो इन ब्रॅकेट वी टू स्क्वेअर मायनस वी वन स्क्वेअर। स्टेप बाय स्टेप चालू आहे, पुढे प्रत्येक स्टेप समजून घ्यायचा प्रयत्न करा, कोणती गोष्ट कारण आहे तो वारंवार बघा लेक्चर, ओके। आता बघा इथं आहे रो रो काय झालं, पुढे शिफ्ट करा काय ना टू जी एच इक्वल टू व्हॉट वी टू स्क्वेअर मायनस वी वन स्क्वेअर। तुम्हाला सर अगदी मास इफ्लेक्स झाला, यस इफ्लेक्स सारखं झालेलं आहे, थोडा बदल केलाय का समजून घ्यायचा प्रयत्न करा। आता मला जर समजा व्ही टू ए वन ए वन व्ही टू आणि व्ही वन जर माहिती असेल किंवा एच माहिती असेल, कॅन आय कॅल्क्युलेट व्ही टू व्ही वन ऑर नॉट, यस इक्वेशन ऑफ कंटेंट बोला ए वन व्ही वन काढा, ए वन व्ही वन इक्वल टू ए टू व्ही टू, जर तुम्हाला ए वन ए टू व्हॅल्यू मिळाले तर व्ही टू व्ही वन काढू शकता, म्हणजे विदाउट ऑफ दिस फॉर्म्युला गेन इज द कॅल्क्युलेट वेलोसिटी ऑफ द फ्लूइड फ्लोइंग थ्रू द व्हॉट फ्लोइंग थ्रू द व्हॉट ट्यूब। एच व्हॅल्यू तुम्ही फक्त भरली तुम्ही, आपल्याला एच आहे बघा, फक्त एच मोजायचा टू जी एच मल्टिप्लाय करायचं आहे, तुम्हाला मिळून जाईल डिफरन्स ऑफ द स्पीड ऑफ द फ्लूइड लाइन लाइन, देयरफॉर v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू व्हाट 2 टाइम्स gh, या फॉर्म्युला आपण काय करू शकतो स्पीड ऑफ द फ्लूइड फ्लो इन थ्रू द पाइप इन आवर केस ट्यूब। इन द सेकंड एप्लीकेशन दिस इज एप्लीकेशन ऑफ आपला हे एप्लीकेशन ऑफ व्हॉट व्हिच इज व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, ठीक आहे। तर सेकंड एप्लीकेशन आपण जो थर्ड एप्लीकेशन ला हेडिंग द्या, वर्किंग ऑफ ऍटोमायझर काय वर्किंग वर्किंग ऑफ ऍटोमायझर, आता तुम्हाला ऍटोमायझर हा काय प्रकार आहे सिंपल आहे, आपण सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला, वी यूज अ बॉडी स्प्रे, बॉडी स्प्रे वापरतो आपण, सेंट वापरतो, तर वरचा ते असते बघा नॉक दाखवलं तर पाणी ते आतलं फ्लूइड कसं बाहेर येतं, जे काय सेंट वगैरे जे काय असेल ते लिक्विड, किंवा आपण फवारा वापरतो घरी, फवारा तोंड साफ करण्यासाठी वगैरे धुण्यासाठी आपण फवारा मारतो, इफ यू गो टू सलून तर आपण सलून मध्ये गेलो ते असते बघा ते वर्कर जो असतो आपल्या तोंडावर फवारा मारतो, तो ऍटोमायझर आहे, सेंटचं वर्किंग ऍटोमायझर आहे। मग थोडक्यात जे काही स्प्रेच्या पद्धतीने बाहेर त्याला म्हणतो आपण ऍटोमायझर, स्ट्रॉ आहे स्ट्रॉ, स्ट्रॉ इज ऑल्सो हे सिम्पल एक्झाम्पल ऑफ वर्किंग ऑफ ऍटोमायझर। आता ऍटोमायझर काम कसं करतो तो बर्नौलीज इक्वेशन लक्षात ठेवा, तुम्हाला आज करायला असेल की बर्नौलीज थेरमवर काम करतो तो फवारा वगैरे ज्या बोलतो ते कसं काम करतो थोडं समजून घ्यायला प्रयत्न करा, सिम्पल लॉजिक आहे। एक सिम्पल डायग्राम करूया आपण, पहिला पण डायग्राम घ्यायचं आय एम शोईंग ऍटोमायझर, हे बघा हे दाखवायचं सिलेंडर, त्यात दाखवाय पिस्टन, यस वी कॅन शो वन पिस्टन, रॉड दाखवा पिस्टनचा, दाखवा हँडल, मी असतो फोर्स करा अप्लाय करणं नीट बघायचं सगळ्यांनी, नाव घेऊया पी क्यू म्हणून, आणि हा जो आहे माझ्याचा हा आउट आउट लय आहे की जाऊ आहे, आणि आउटलेट असते हे बुडलं असतं याच्यामध्ये, इथं बघा इथं असतं फ्ल्यूइड,
सेकंड कंटेनर मैं फ्यूज दाखवतो बघा सगळ्यांकडे बघा जरा व्यवस्थित आता ही पाईप असते फवाऱ्याची ती पाईप कुठली पाईप आहे पाणी म्हणजे पाणी कसं येतं बाहेर असा प्रकार आहे की पाईप पाईप आपल्या ऍटोमायझरची पण पेंट असतं बघा पेंट असं त्या ऍडव्हान्स पद्धतीने बघा घराला पेंट देतात स्प्रे मारतात स्प्रे यु कॅन इझिली सी दॅट स्प्रे स्प्रेअर नथिंग बट ऍटोमायझर असं एक्झाम्पल ऍटोमायझर आता या ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल तो आहे असं ठीक आहे पिता आपलं ऍटोमायझेशन होतं अशा प्रकारे या तुषार सिंचन सारखं बाहेर पडत आला होतो आपण ऍटोमायझ द फ्यूल आता काय म्हणायचं ऍटोमायझ द फ्यूल वर्किंग समजून घ्यायला प्रयत्न करा तर जेव्हा मी बघा हा पिस्टन पाठीमाग खेचतो सगळ्यांनी बघायचं आहे जेव्हा मी हा पिस्टन पाठीमाग खेचणार आहे तेव्हा काय होणार आहे की देर इज अ डिफरन्स ऑफ प्रेशर देर इज अ व्हॉट डिफरन्स ऑफ प्रेशर समजून घ्या मुद्दा काय एक्झॅक्टली इथं ऍटमॉस्फियर प्रेशर आहे इथं ऍटमॉस्फियर प्रेशर आहे इथं ऍटमॉस्फियर प्रेशर या ठिकाणी मी नाव देत वाटलं असतं पी क्यू तर आर म्हणतो क्यू आर या ठिकाणी असतं ऍटमॉस्फियर प्रेशर आतल्या बाजूला म्हणतोय मी आता जेव्हा इथं ऍटमॉस्फियर प्रेशर असणार पण जेव्हा मी या पिस्टन पाठीमागे येणार तेव्हा काय होणार देर इज अ डिफरन्स ऑफ प्रेशर देर इज डिफरन्स ऑफ व्हॉट प्रेशर तुम्हाला माहिती असेल आणि प्रेशर मधला फरक पडल्यामुळे काय होतं ही जो फ्लूइड आहे खालचं हे समजून घ्या हे जे फ्लूइड दिसतं मग कंटेनर मधलं हे फ्लूइड वर येतं सक केलं सक त्याला स्ट्रॉ स्ट्रॉ माहिती आपण सक करतो बघा स्ट्रॉच्या पद्धतीने स्ट्रॉच्या साह्यानं कुठल्या जे आपण ड्रिंक घेत होते कोल्ड ड्रिंक वगैरे तर ते बघा सक केल्यावर डिफरन्स जे तयार होतो प्रेशर तर त्यामुळे तो फ्लूइड वर येते आणि तुम्ही स्ट्रॉ नुसतं घेऊन बसलाय आणि तिकडे लिक्विड बाहेर घालणार कारण तुम्हाला डिफरन्स क्रिएट करायला पाहिजे एक साधं सोपं सायन्स आहे बऱ्याच लोकांना माहित नाही कसं काम करतं हे काम करतं बरोबर ते रंग इतके इंटरेस्टिंग पॉइंट आहे आपल्या बॉलेज थेरमचा इतकं जबरदस्त ऍप्लिकेशन आहे त्यामुळे काय डिफरन्स ऑफ प्रेशर तयार होतं आणि त्याच्यामुळे फ्लूइड ओव्हर येतं आणि ही हवा असते अतिशय वेगाने चाललेली कारण बघा इथले एरिया फार कमी हा एरिया जास्त आहे तर एरिया जास्त असतो मग काय असणार वेळस्वी काय असणार इथली कमी असणार आहे इथले एरिया कमी असणार वेळस्वी जास्त असणार आहे आणि जास्त वेगामुळे बघा इथला तुम्ही एरिया येतो याला एरिया एवन म्हणतो हा पूर्ण एरिया एवन नीट बघा आणि हा एरिया ए2 आहे साहजिक एरिया ए2 लहान असताना वेलोसिटी काय असतात जास्त असतात ए2ची आणि या प्रचंड वेगामुळे ते जे आपलं लिक्विड असतं हे ऍटोमाइज होतं त्याचे ऍटम जर ऍटम जर असं म्हणता येत नाही फ्लूइड पार्टिकल तयार होतात आणि आपल्या अंगावर ते आपण घेतो इन द फॉर्म ऑफ स्प्रे अशा प्रकारे आपला ऍटोमाइज काम करतोय हे काय लिमिटेड लिहायची गरज नाही आपल्याला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतो ते आणि आपल्याला ऍज अ सिम्पल पॉइंट आपल्या एक जर टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे ते वाचा सिम्पल आहे हा सोपा आहे थिअरिटिकल पॉइंट आहे ओके परंतु तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल मी सांगितलं आहे कसं काम करतो एक्झॅक्टली ऍटोमायझर शक्य वेळी थोडं ज्या ठिकाणी डेरिव्हेशन असते पार्ट मी तुम्हाला लिहून दिल्या प्रत्येक वेळी तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा पुस्तकामध्ये जे आहे तसं तुम्हाला सांगायला लागेल इव्हन त्यातलं फिल्टर करून इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय परीक्षेमध्ये आपला वेळ वाचतो आणि मार्क वाढण्याची शक्यता जास्त असते अशा प्रकारे आपण जर अभ्यास केला जर आपलं वर्किंग ऑफ व्हॉट ऍटोमायझर ठीक आहे आपले काही महत्वाचे मुद्दे आहेत लिहिले इन द ऍटोमायझर सेकंड पॉइंट आहे का इन द ऍटोमायझर प्रेशर डिफरन्स इज क्रिएटेड प्रेशर डिफरन्स इज क्रिएटेड प्रेशर डिफरन्स इज क्रिएटेड विच कॉजेस लिक्विड टू फ्लो लिक्विड टू लिफ्ट होने लिक्विड टू लिफ्ट नेक्स्ट पॉइंट आता अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी अकॉर्डिंग टू व्हॉट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी According to equation of continuity, what we can say, the velocity, comma that velocity at outlet be increased
velocity at outlet V increase, velocity वाढणार आहे. Which atomizes the अशा प्रकारे आपण समजून घेतलं वर्किंग ऑफ ऍटोमायझर. ठीक आहे, आता नेक्स्ट ऍप्लिकेशन बघूया. हेडिंग द्या लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन. विमान एरोप्लेन, जायंट एरोप्लेन, त्याचं वजन हंड्रेड्स ऑफ टन्स मध्ये असतं, ते विमान कसं काय लिफ्ट होतं, थाउजंड्स ऑफ टन्स जातं काय काय जम्बो जेट जे असतात, बिग एरोप्लेन एअरबस कसं शिफ्ट होतं, लिफ्ट होतं, एअर मध्ये ते आपले जगायचं आहे, ते पण कशावर काम करतं, बंगलोर चे लोक काम करतं. जबरदस्त पॉईंट आहे. अच्छा हेडिंग, नेक्स्ट पॉइंट, लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन. लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन स्टूडेंट्स अशा प्रकारे शेप असतो बघा विमानाच्या पंखाचा. जर मी क्रॉस सेक्शन घेतला तर काय होतं बघा, जेव्हा एअर जे असते, एअर जेव्हा विमान बऱ्याच वेगात पुढे जातं टेकऑफच्या वेळेस, तर हवा जी असते, हवा ते आदळते पंखाला. तर बघा इथून हवा कशा ना, इट विल गो स्ट्रेट, एअर विल गो स्ट्रेट, आणि हा जो पार्ट आहे एरोडायनामिक शेपचा हा असणार आहे. बघा या आकारामुळे काय होतं, विमानाच्या वरच्या बाजूला काय होतं, अशा प्रकारे वेळ असू जात. मी संपूर्ण लॉजिकल आहे, असं काही विमान शिफ्ट होतो बघा वरच्या बाजूला. एरोप्लेन असा बघा, हे पंख आहे, तर वरच्या बाजूला एअर अशी आहे दाखवली डायग्राममध्ये, खालच्या बाजूला स्ट्रेट लाईन चालले. समजून घ्यायचा प्रयत्न करा, लॉजिक समजून घ्या. साहजिक वेग जास्त कुठे असणार आहे एअरचा, समजून घ्या. वेग जास्त होतो असणार आहे एअरचा, लक्षात ठेवा. इथं वेग जास्त तर प्रेशर कमी, जर प्रेशर कमी तर वेग जास्त असतो, लक्षात ठेवा. तर आपल्या प्रेशर जास्त पाहिजे कुठं, तर साहजिक लक्षात ठेवा. इथं जे आहे वेग आणि वेलोसिटी, धरून इथं वेलोसिटी ऑफ द एअर व्ही वन, वेलोसिटी ऑफ एअर ऍट व्ही टू म्हणून येते, व्ही वन व्ही टू. लक्षात ठेवा व्ही वन जे आहे, व्ही वन ही असते कमी असते व्ही टू पेक्षा. वेलोसिटी ऍट डाऊनवर्ड पंखाच्या खालच्या वेलोसिटी एअरची कमी असते, कारण ते पंख कट करतात कट एअरला. एरोडायनामिक शेप काय करते, त्या एअरला वरच्या बाजूला शिफ्ट करायला सांगते. इट विल शिफ्ट टू द अपसाइड, आणि त्यामुळे बघा वेलोसिटी कमी, इथं जास्त, इथं कमी आहे वेलोसिटी, इथं वेलोसिटी काय, व्ही वन वेलोसिटी कमी आहे, वेलोसिटी जास्त आहे. व्ही वन वेलोसिटी कमी असताना प्रेशर जास्त असतं, लक्षात ठेवा. इथल्या पी वन जास्त असते, पी वन मॅक्सिमम, आणि इथं काय असतं पी टू असतं मिनिमम. कारण तुम्ही कशावर सांगतो, तुम्हाला प्रिन्सिपल सांगतो बाहेर, जिथं वेग कमी तिथं प्रेशर जास्त. कशावर ना, पी प्लस वन हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी इक्वल कॉन्स्टंट. जर व्ही कमी झाला तर प्रेशर वाढायला पाहिजे, कारण मग इक्वेशन ऍडजस्ट समान ठेवायचे आहे बंगलोर थेअरनुसार. बंगलोर थेअर काय म्हणते आपल्याला, प्रेशर प्लस रो जी एच प्लस वन हाफ रो व्ही स्क्वेअर हे स्थिर पाहिजे. पण तुम्ही वेग कमी केला तर प्रेशरला बॅलन्स करावा लागला स्वतःला, मग प्रेशर वाढवलं, कारण ऍडजस्ट मला कॉन्स्टंट ठेवायचे आहे. 5 प्लस 2 7 आहे, पण 2 ला कमी केलं तर झालं 1, पण 6 वाढवलं पाहिजे, 6 प्लस 1 7 होणार, कारण का या सगळ्या कमी तर संख्या वाढवायला पाहिजे. त्या प्रकारे सांगतो मी, तर वेग कमी झाला पाहिजे त्यानुसार तर प्रेशर वाढलाच पाहिजे. मी तर वेलोसिटी कमी झाल्यामुळे प्रेशर वाढतं, आणि त्यामुळे विमान शिफ्ट होतं, लिफ्ट होतं. ह्याला म्हणतात डायनॅमिक लिफ्ट. त्याला काय म्हणतात, डायनॅमिक लिफ्ट च्या प्रिन्सिपलनं विमान टेक ऑफ करतं आणि इट विल गो टू अदर डेस्टिनेशन. जर इथे थोडी जरी चूक झाली तर विमान टेक ऑफ होऊ शकत नाही, इट विल कॉज ऍक्सिडेंट. त्यामुळे जायंट एरोप्लेन्स अशा प्रिन्सिपल काम करतात, त्याला म्हणतो आपण लिफ्टिंग ऑफ एरोप्लेन विथ हेल्प ऑफ बर्नौलीज इक्वेशन ऑफ बर्नौलीज थिअरम. तुम्हाला माहिती असेल विमानच्या पंखांना ब्लोअर असतो, ब्लोअर म्हणतो आपण इंजिन. इंजिन म्हणजे काय असतं, ब्लोअर आहे तो, ब्लोअर जायंट ब्लोअर आहे एअर. तो ब्लोअर काय करतो, हवा कट करतो. कट करतो म्हणजे काय, हवेला येऊ देत नाही आपल्या जवळ,
आणि योग्य पद्धतीने जी काय वेग पाया हवेचा पंखाच्या वरांखाली ती मेंटेनन्स काम करतो कोण ब्लो त्यामुळे विमानाचे इंजिन दोन बाजू असतात बघा दोन्ही इंजिनला एक जरी इंजिन फेल झालं काय अडचण नाही सेकंड इंजिन चालतं पण ते रिस्कीच आहे पण वेन युअर बोथ इंजिन्स गेट फेल्ड त्या पुढचं पडायची गरज नाही ती विल कॉज ऍक्सिडेंट समजतं मी काय म्हणतो पैसे डिफरन्स राहणार नाही वर्षा पैसे जास्त होईल त्या विमान खाली येताना आदळतं दिस विल कॉज ह्यूज डॅमेज म्हणून सायंटिफिकली विमानाचे पंख डिझाईन केले जातात आता पुढचा आणि लास्ट आपला ऍप्लिकेशन आहे त्याला म्हणतो आपण काय वॉट ब्लोइंग ऑफ रूफ ऑफ द हाऊस रूफ जास्त रूफ घराय छप्पर छप्पर उडून जात इन केस ऑफ थंडर स्टॉर्म रेन स्टॉर्म पुढचा ऍप्लिकेशन काय ब्लोइंग ऑफ ए रूफ इन अ स्टॉर्म ब्लोइंग ऑफ ए रूफ इन स्टॉर्म वादळामध्ये घराचं छप्पर उडून जात हे आहे पुढचं ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन म्हणजे हे दुर्दैवी घटना ऍक्च्युअली पण कशामुळे करतं माहित पाहिजे आपल्याला सिंपल एक्झाम्पल बघा मी काय म्हणतोय लुक ॲट द स्क्रीन एव्हरीबडी सगळ्यांना आयुष्यकडे बघायचं आहे की बघा मी एक सर्वसोपं घर दाखवतोय आता एक्झॅक्टली होतंय का बरोबर समजून घ्यायचा प्रयत्न करा आता जेव्हा एअर जे असणार आहे जेव्हा स्टॉर्म झाला स्टॉर्म म्हणजे वादळ येणार वादळ तर वादळ म्हणून काय होणार बघा की हवा अशी इथे येणार इट विल गो लाईक दिस बरोबर आहे काय सांगा आता मग सांगितलं हवा वरच्या बाजूला काय असणार आहे हवेचा वेग काय असणार आहे सिंपल आहे मग सांगितलं आहे मी हवेचा वेग काय असणार आहे पी टू मिनिमम आहे म्हणजे हवेचा वेग काय जास्त असणार आहे ओके सो इथं वेलोसिटी काय असणार आहे व्ही टू विच इज मॅक्सिमम आय कॅन राईट हिअर व्ही टू इज मॅक्सिमम तर पी टू काय असणार पी टू विल बी मिनिमम मी इथलं प्रेशर म्हणतो का इथली प्रेशर या छप्पर या रूफच्या वरचं प्रेशर म्हणतोय पी टू काय असणार मिनिमम सिंपल लॉजिक आहे आता मला सांगा आत घराच्या आत कुठलं प्रेशर आहे ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आहे घराच्या आत हवा जाणार नाही साजी गोष्ट आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कुठं असणार आत बाजू असणार आहे घराचे वर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर होत नाही कारण प्रेशर कमी झालं वरच इथं आलं पीयू पीयू म्हणजे काय ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सिंपल लॉजिक आहे आता मला सांगा वरचा प्रेशर कमी झाल्यामुळे आतलं प्रेशर वाढलं ऐकून घ्या मी काय म्हणतोय वरचं प्रेशर कमी झालं कारण काय वेग वाढला हवेचा वरचा आतलं प्रेशर झालं काय झालं आतलं प्रेशर वाढलं कारण वरचं प्रेशर कमी झालं मग आतलं प्रेशर वाढल्यामुळं ते काय करणार रूफला फोर्स अप्लाय करणार आणि अख्खी छप्पर छप्पर मोठमोठ्या राज्यामध्ये केरळसारखी राज्य ना मोठमोठी त्या राज्यामध्ये समुद्र किनारा आहे भरपूर मोठा तर वारंवार स्टॉर्म्स येतात त्यांची घरात छप्पर निघून जातात निघून म्हणजे काय राहत नाही उध्वस्त सगळं होत आहे त्याच्यामुळे सरळ जातो माहिती तुम्हाला रिस्की थोडा पण तरी बरेच जण अप्लाय करतात दिवस बसले तर जेव्हा असं वादळ येतात तेव्हा खिडक्या उघड्या घरातल्या खिडक्या उघड्या काय होतं आत हवेचा वेग वाढतो तुम्हाला माहिती आत हवेचा वेग वाढला तर काय म्हणून प्रेशर कमी होणार त्यामुळे चान्सेस कमी आहेत की वर छप्पर निघून जाईल ऍक्च्युली आरसी घर असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस असतो त्या ठिकाणी बरेच लोक तुम्ही कोकणामध्ये वगैरे बघा कौदळ घर असतात कौदळ घर असतात तर अशा ठिकाणी ही रिस्क वाढते पत्राची घर असतात पत्राची घर खेडेगावमध्ये ग्रामीण भागात तुम्हाला पत्री पत्र निघून राखी पूर्ण छप्पर निघून जातं त्याचं कारण एकच आहे बर्नॉल इज थेरम पेशी डिफरन्स काय होतं जो पेशी डिफरन्स कारणीभूत आहे एखाद्या घरावर छप्पर निघून जाण्यासाठी त्याला म्हणतो आपण ब्लोईंग ऑफ ए रूफ इन अ स्टॉर्म तर बाबा सगळे ऍप्लिकेशन अशा डे टू लाईफ मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितलेत मी पहिले ऍप्लिकेशन काय सांगितलं तुम्हाला मी मॅडम इफ्लक्स नंतर वेंचुरी ट्यूब तिसरा वर्किंग ऍटोमायझर नंतर लिफ्टिंग ऑफ एअरप्लेन आणि पाचवं काय ब्लोईंग ऑफ ए रूफ इन अ स्टॉर्म हे सगळे पॉईंट तुम्ही टेस्ट बुकमध्ये एका परत वाचा सगळे पॉईंट तुम्ही डिस्कस केलेले आहेत डायग्राम फार महत्वाचे आहे रिव्हिजन करा वारंवार जेणेकरून आपलं परफेक्शन वाढून जाईल ओके स्टुडंट्स अशा प्रकारे आपलं पूर्ण आर्टिकल संपलेलं आहे आपला टॉपिक जो आहे तो संपलेला आहे मेकॅनिक प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आय होप तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल व्यवस्थित सगळे व्हिडिओ लेक्चर वारंवार रिवाईज करा बघत चला आणि आपण नेक्स्ट लेक्चर पासून वी आर गोइंग टू स्टार्ट न्यूमेरिकल्स ऑफ दिस टॉपिक आपण सगळे काय करायचं थिअरी वाचायचे सगळे व्हिडिओ लेक्चर बघायचे वारंवार काळ नाही तर परत बघायचं आहे जोपर्यंत थिअरी परफेक्ट करत नाही तोपर्यंत न्यूमेरिकल समजणार नाही ओके हॅव अ रिव्हिजन वन्स अगेन थँक्यू सो मच